आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच उल्हासनगर शहरात अभय योजना लागू झाल्यापासून टॅक्स वसुली जोमात सुरू झाली आहे. धनादेश वगळता 76 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. वाढता प्रतिसाद पाहता प्रथम 100 कोटी क्रॉस होण्याचे आणि नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती उपायुक्त मदन सोंडे यांनी नागरिकांना केली आहे. आपण जवळपास 23 करोड रुपये आपल्याला अभय योजनेचा महसूल मिळालेला अभय योजनेच्या अंतर्गत आणि टोटल वसुली आपली 76 कोटी झालेली आहे. तथापि ही वसुली अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे मी आपल्या उल्हासनगर शहरातील माझ्या सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की अजून 50% शास्तीचा लाभ त्यांना घेता येईल. 16 मार्चपर्यंत ते ज्यांना जी शास्ती आहे ते 50% तुम्हाला माफ करू शकतो आम्ही. तर त्याचा सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर मात्र 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत फक्त 25% तुम्हाला लाभ मिळणार आहे. ते अत्यंत कमी आहे 25%. म्हणजे त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त या 4-5 दिवस जो मिळत आहेत तर त्यांनी लाभ घ्यावा. आणि रविवारीसुद्धा आमचं कार्यालय चालू आहे, त्यामुळे त्या कालावधीत सर्वांनी भरावा असं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे. ही योजना आता ह्याच वर्षीची आहे, पुढच्या वर्षी काय लागू होणार नाही आहे. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त अभय योजना लाभ घ्यावा. आणि लाभ घे ज्या लोकांची थकीत बाकी आहे त्यांच्या विरुद्ध आता महानगरपालिका कठोर कारवाई चालू करणार आहे. नळ कट करणे, त्यांचे पंप चालू असेल पंप हे करायचे, दुकानं झाले तर दुकानं आम्ही शटर डाऊन करणार, अशा प्रकारची कठोर कारवाई आम्ही करणार आहे. तरी माझी विनंती राहील की ह्या कटू पाऊल उचलायला आम्हाला लागू देऊ नये असे मी पुन्हा पुन्हा यांना महानगरपालिकेच्या वतीने उल्हासनगर शहरातील माझ्या नागरिकांना मी विनंती आहे माझी. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.